दरम्यान आमदार बच्चू कडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची ते चर्चा करणार आहेत. मराठ्यांना आरक्षण देणं ही सर्व मंत्रिमंडळ आणि शासनाची जबाबदारी आहे. आरक्षणासाठी दिलेल्या मुदतीत शासनाने प्रगती अहवाल द्यावा, नाहीतर आम्ही देखील आंदोलनात सहभागी होऊ, असं बच्चू कडू म्हणाले. मी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. ते राजस्थानला गेले नाही तर, राजस्थानला गेले तर भेट होणार नाही. आणि भेटून त्यांना आम्ही मध्यस्थी केली होती, पण मी एक कार्यकर्ता म्हणूनच गेलो होतो आहे. पण सगळ्या मंत्रिमंडळाचं आणि शासनाचं ही जबाबदारी आहे का पुढचे आंदोलन आणि अधिक काळ होऊ नये, त्याचे परिणाम या राज्य सरकारवर बाकीच्या सगळ्या घटकावर पडू नये म्हणून त्यांनी 26 तारखेच्या 24 तारखेच्या आत हा सगळं करावं किंवा तुम्ही प्रगती अहवाल द्यावा शासनानं.